हॅलो एवरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. तर मी आजचा व्हिडिओ स्टार्ट करत आहे आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आम्हाला कुठे जायचं आहे. तर हो, आम्ही जाणार आहोत ठाण्याला, ठाणे ग्रँड सेंटर पार्क, जो की आता नवीनच चालू झालेला आहे. आणि खूप दिवसाने रुद्रही चला चला म्हणत होता, म्हणून आमची तयारी चालू झालेली आज संडेचं ठाण्याला जाण्याची. तर तयारी, सकाळी नाश्ता वगैरे केला आणि मुलांनाही खूप दिवस झाले कुठे बाहेर घेऊन गेलेलो नव्हतो, तर ठीक आहे चालेल. तसंही पुढच्या महिन्यात रुद्रच्या परीक्षा चालू होणार आहेत, त्याच्यासाठी म्हणलं आपण एकदा फिरवून येऊ आणि थोडा फार वेळ मुलांना दे. मुलं पण खूप खुश होते आणि ऋषी तर खूप एक्सायटेड होता, कारण त्याला ट्रेनमध्ये रिक्षामध्ये बसायला भेटत होतं आणि आज होता संडे. तर संडेचा ना ट्रेन जरा उशिरा असतात आज मेगा ब्लॉक असल्यामुळे, म्हणून आम्ही पहिली ट्रेन जी फास्ट होती ती जाऊ दिली, कारण तिला खूप गर्दी होती. स्लो ट्रेनने गेलो तर स्लो ट्रेन पूर्णपणे रिकामी होती. तर आम्ही गप्पा मारत वगैरे असं मस्तपैकी एक अर्धा पाऊण तासात ठाण्याला पोहोचलो. आणि ट्रेनमध्ये बसल्याच्या नंतर माझी एक मैत्रीण आहे ठाण्याला, तर ती मला इथे डोंबिवलीमध्ये शेजारी होती आणि माझी पहिली फर्स्ट सबस्क्रायबर पण तीच आहे. तर तिला फोन केला येतीस का म्हणून. आणि नंतर आम्ही ठाण्याला उतरल्याच्या नंतर रिक्षाने जो पार्क आहे तिथे पोहोचलो, पण एकदम बाहेरच्या गेटवरती आम्हाला सोडलं, कारण आणि तिथून आम्ही एक 5-10 मिनिट अंतरावर चालत गेल्याच्या नंतर लगेच पार्कमध्ये पोहोचलो. आणि आम्ही पण नेटवरती वगैरे काही सर्च वगैरे केलं नव्हतं, असेच आलेलो होतो डायरेक्टच. इकडे तर माहिती असतं तर आम्ही पण आतमध्येच उतरलो असतो. आणि ऋषीसाठी मी जेवण घरून घेऊन आलेली होते, कारण म्हणलं आतमध्ये खाऊ देतात नाही खाऊ देतात, म्हणून आम्ही इथे बाहेर बसून त्याला भरवलं आणि त्याचं खाऊन झाल्यानंतर तो फिरत होता. आणि काही कुरकुरे वगैरे खूप काही घेऊन आलेलो होतो, पण ते काय आतमध्ये अलाउड नाही, त्याच्यासाठी इथेच आम्ही काय होतं ते सगळं खाऊन घेतलं आणि आतमध्ये गेलो. मुलांचं खाऊन झालं की ते असे खेळत होते आणि तिथे खूप सारे लोक होते जे की झाडाखाली बसून लंच करत होते, कारण ते जवळपास कुठे स्टॉल वगैरे काही नाही बाहेरचं खायला. आणि तिकीट काढून आम्ही आतमध्ये गेलो. पर पर्सन 20 रुपये असं तिकीट होतं. तर आतमध्ये थोडंसं असं चालत गेलं की आम्हाला एकदम मोठा असा ट्री हाऊस दिसला, जो की लहान मुलांसाठी किंवा मोठ्या मुलांसाठी आहे आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत तिथे. आणि व्हिडिओ तुम्ही असाच कंटिन्यू बघा, म्हणजे तुम्हालाही आतमध्ये काय होतं काय नाही आणि काय प्रॉब्लेम येतात किंवा काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. रुद्र इथे थोडाफार खेळला, ऋषीला मात्र खेळायला हे काही जमत नव्हतं, तर रुद्र थोडासा खेळून लगेच आम्ही पुढे निघालो. ट्री हाऊसच्याच बाजूला खूप मोठा पेस आहे, त्या पेसमधून 2-3 रस्ते गेलेले आहेत. तो जो सीडीवाला रस्ता आहे तो ब्रिजकडे जातो, दुसरा जो रस्ता आहे बाजूचा तर तो स्पोर्ट एरियाकडे जातो, आणि तिसरा जो आहे तो किड्स एरियाकडे जातो. कुठे दादा? अच्छा. आणि प्रत्येक ठिकाणी असे मॅप आहेत, जे की मॅप आपण जर लक्ष देऊन बघितले तर आपल्याला लगेच समजतं. आणि आम्ही किड्स एरियाकडे जात होतो तेव्हा इथे हे असं छान असं त्याचं नाव आहे पार्कचं, आणि चेस पण आहे जिथे की कॉलेजचे मुलं खेळत होते उभा राहून. आणि मोठ्या मुलांसाठी पण खूप असे ॲक्टिव्हिटी आहेत, तर झिप लाईन पण आहे, ती रुद्रने थोडी एन्जॉय केली. आणि नंतर आम्ही पुढे गेलो तर इथे ऋषीसाठी पण खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी होत्या आणि त्या थोड्याफार त्याने खेळल्या, घोडा वगैरे खूप काय. आणि हे इथे ब्लू लाईनचं बनवलेलं आहे, त्याच्यातून असे ना पाण्याचे फवारे येतात आणि त्याच्यात मुले भिजत असतात, तर आम्हाला हे माहीतच नव्हतं, नाही तर आम्ही पण ऋषीसाठी कपडे वगैरे घेऊन गेलो असतो. आहे ठाण्याची, जिला मी ट्रेनमध्ये असताना फोन केला होता तर ती पण आली होती, आणि तिचा मुलगा पण अथर्व तोही आलेला होता. तर रुद्र आणि त्यांची मस्त जोडी जमली होती आणि 2-3 वर्षापासून आमची काही भेट पण झालेली नव्हती.
आणि ह्या खूप छान असा वेलीचा आतमधून रस्ता बनवलेला आहे. इथे फोटो वगैरे आम्हाला खूप काय काढायचे होते, पण काय झालं ना ऋषी, तिथून या साईडने गेला आणि पलीकडच्या साईडने बाहेर निघाला तर आम्हाला काही फोटो वगैरे काढायला दिले नाही. तो जिकडे जाईल तिकडेच आम्हाला जावं लागलं, कारण त्याला ना इथे पाणी पण कुठे पण दिसत होतं, पाणी दिसेल तिकडे धावत होता. खूप सुंदर असं हे गार्डन आहे जिथे की जापानी चायनीज असे खूप सारे वेगवेगळे पॉईंट बनवलेले आहेत, जिथे आपण बसू शकतो, फोटो काढू शकतो, छानपैकी फिरू शकतो. आणि हो, तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेत या, कारण रात्रीचं पण हे खूप छान असं दिसतं. आम्ही तर दुपारीच आलेलो, दुपारची गर्दी वगैरे कमी असते, संध्याकाळची गर्दी खूप असते. आणि लांब असल्यामुळं दिवसाचा आणि रात्रीचा जर आनंद घ्यायचा असेल तर संध्याकाळच्या वेळेला तुम्ही इथे या. पूर्णपैकी गार्डन वगैरे फिरून झाल्याच्या नंतर आम्ही इकडे ब्रिजवरती आलो, तर ब्रिजवरती आल्याच्या नंतर एवढी हवा लागत होती ना वरती की खूपच. आणि ऋषी पण मस्त चालत होता, दुपारची वेळ होती तरी देखील, आणि वरतून एवढं सुंदर दिसत होतं ना. आणि हा जो पार्क आहे तो तर प्री वेडिंग फोटोसाठी एकदम परफेक्ट असा आहे, कारण याच्यापेक्षा सुंदर असा व्ह्यू दुसरीकडं कुठे असेल असं मला तरी वाटत नाही. कारण मुंबईमधला हा सगळ्यात मोठा असा ग्रँड सेंटर पार्क झालेला आहे आणि एकदम सुंदर असा आहे. हा ब्रिज पण खूप मोठाची मोठा आहे. जो पार्क आहे तो खूप मोठा आहे, 20 एकर एरियामध्ये आहे. आणि एवढं फिरायचं म्हणजे इथे 4-5 तास आपल्याला सहज जातात. आणि तुमची जर का लहान मुलं असतील तर तुम्ही घरूनच येताना छान पाण्याची बॉटल, ज्यूस हे असं घेऊन येऊ शकता आतमध्ये, पण बाहेरचं वगैरे असं काही अलाउड नाही आहे इथे. घेऊन आलेलो होतो पाणी, इथं आतमध्ये आहे पण ते बाटलीमध्ये भरण्यासारखी तर नळ नाही आहेत. ऋषी मात्र फिरून फिरून थकला आणि झोपला, मग त्याला घेऊन थोडा वेळ आम्ही तिथे बसलो. आणि रुद्र, माझी मैत्रीण, हे सगळे फिरतच होते कारण त्यांना खूप सारं फिरायचं पण होतं. तर मी आम्ही थोडा वेळ बसल्याच्या नंतर परत उठून निघालो, म्हटलं आता याची झोप काय होणार नाही, किती वेळ बसणार. तर जाता जाताना आम्हाला एक गाडी पण भेटली जी की म्हाताऱ्या माणसांसाठी आतमध्ये फिरायला पूर्णपणे फ्री आहे. परत अजून इथं आल्याच्या नंतर काय केलं, ऋषीला घेऊन फिरायला पण अवघड होत होतं तर मी पण इथेच बसून राहिले आणि माझी मैत्रीण पण इथंच बसली. आणि इथे बसल्या बसल्या आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या, कारण इथं सावली होती आणि समोर पण खूप छान असं दिसत होतं. तर रुद्र आणि अथर्व मात्र सगळीकडं फिरतच होते आणि आम्ही थोडा वेळ बसलो आणि नंतर मग घरी जाण्यासाठी निघालो.
आणि वेळ पण खूप झालेली होती. आणि पार्कमध्ये छान अशी कमळाची फुलं पण आहेत. आणि आम्ही संध्याकाळी घराकडे निघालो तेव्हा पार्कमधून बाहेर पडल्याबरोबर नाश्ता वगैरे केला, कारण भूक तर खूप उठला होता. आणि गोपिनेश्वर मंदिरात आम्ही दर्शन घेतले, जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं असं शिवलिंग आहे. मंदिरामध्ये खूप सारे छोटे छोटे मंदिर पण आहेत आणि हे आम्हाला माहीत नव्हतं, पण मैत्रिणीने दाखवलं म्हणून आम्ही इथे आलो, नाहीतर आम्ही तलावपालीला जाणार होतो. आणि इथे आम्ही दर्शन घेतलं आणि हे स्टेशनच्या एकदम जवळच आहे, ती पण स्टेशनच्या जवळच राहते. आणि दर्शन वगैरे घेऊन झाल्याच्या नंतर ती तिच्या घरी गेली, आम्ही स्टेशनला गेलो. आणि स्टेशनला गेल्याच्या नंतर ट्रेनला गर्दी खूप होती, कारण उशीर पण झालेला होता, तर आम्ही ती ट्रेन जाऊ दिली आणि दुसऱ्या ट्रेनने घरी गेलो. आणि डोंबिवलीला पोहोचल्याच्या नंतर आम्ही परत एकदा हॉटेलमध्ये गेलो, कारण ऋषीने तिथे काही एक खाल्लेलं नव्हतं, त्याला भूक लागली असेल म्हणून आम्ही हॉटेलमध्ये गेलो आणि थोडंसं नाश्ता वगैरे परत केला आणि बाकीचं पार्सल घेऊन गेलो. आणि एवढं फिरून सगळं खूप आम्ही थकून गेलेलो होतो. तर मी माझ्या व्हिडिओचा आज इथंच एंड करते.